नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. रेल्वे प्रशासनानं पुणे मिरज लोंढा महामार्गाच्या दुपदरीकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून त्यातून रेल्वे रुळ नेल्यानं वसगडे इथल्या शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी आज इथल्या येरा नदी जलसमाधी आंदोलन केलं. सांगली जिल्ह्यातील वसगडे गावातील शेतकरी ग्रामस्थ महिला यांनी येरा नदी पात्रात रेल्वे प्रशासनाविरुद्ध जलसमाधी आंदोलन पुकारलं. रेल्वे प्रशासनानं पिकाऊ जमिनीत अतिक्रमण करून डबल ट्रॅक टाकत असताना सर्व्हिस रोड दिलेले नाहीत. परिणामी सध्या सुरू असलेल्या ऊस हंगामात आजच्या घडीला ऊस साखर कारखान्यांना घालायचं म्हटला तरी इथं ऊस वाहतूक करण्यासाठी रस्तेच उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांच्या समोर मोठे संकट उभे राहिले. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी कालच एक पत्र पाठवून रेल्वे प्रशासनानं अतिक्रमण केलेल्या जागेचं योग्य मूल्यमापन करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा आणि त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे असे आदेश दिले. तरीही रेल्वे प्रशासनानं याबाबत अद्यापही ठोस भूमिका घेतली नसल्यानं वसगडे ग्रामस्थ संतप्त होऊन जलसमाधी आंदोलन करत आहेत. यापूर्वी देखील सर्व परिस्थिती विरोधात आंदोलन करत असताना वसगडे ग्रामस्थांनी महालक्ष्मी एक्सप्रेस 5 तास अडवली होती. ग्रामस्थांच्या विरोधात यावेळी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे त्या मागणीसाठी वसगडे ग्रामस्थ महिला आणि शेतकऱ्यांनी येरळ नदीत जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वे पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी सांगली जिल्हा पोलीस यंत्रणेनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कारण वरील मागण्यांसंदर्भात जोपर्यंत रेल्वे प्रशासन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा वसगडे इथले ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी रेल्वे प्रशासनाविरोधात ग्रामस्थांनी निषेधाच्या घोषणा देत जलसमाधी आंदोलन केलं आहे. माझे कुलदीप जनगोंडा पाटील नाव आहे. आमचे वसगडेच्या शेतजमीन असून आमच्या शेतीसाठी जाण्यासाठी रस्ता नाही. आता अशी परिस्थिती आहे की रेल्वे प्रशासनाबरोबर आमचं 1 वर्ष झालं कागदपत्री पत्रव्यवहार चालू आहे. 2 वेळा आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे पण रेल्वे प्रशासन आमच्या कुठल्याही आंदोलनाला थारा देत नाही आहे. मग आयुक्तासमोर बैठक झाली, खासदार आमदारांनी प्रयत्न केले पण त्यांच्यासुद्धा बैठकीला रेल्वे प्रशासनानं साफ इन्कार दिलेला आहे. आत्ता अशी परिस्थिती आहे की शेतातला तर ऊस आता उभा आहे, तो ऊस बाहेर काढण्यासाठी रस्ता नाही आहे. 10-10 फुटाचे खड्डे आहेत. महसूल प्रशासनाला कारवाई करा म्हणून आम्ही सांगितलं. आमचं अतिक्रमण जे मोजणीमध्ये सिद्ध झालेलं आहे रेल्वेमध्ये, ते अतिक्रमण आमचं काढून द्या म्हणून आम्ही महसूल डिपार्टमेंटला पत्र दिलं. तेसुद्धा पत्रव्यवहारला कुठलीही कारवाई झालेली नाही. आता अशी परिस्थिती आहे. आता आम्ही आज जलसमाधी आंदोलन इथं वसईच्या बंदरामध्ये आलेलो आहे. आज काही जर आम्हाला ठोस कारवाई जर कुठलाही पत्रव्यवहार मिळाला नसला तर आम्ही आमचं जलसमाधी आंदोलन अजून तीव्र करणार आहे. आम्ही आज जाणार आहे. जोपर्यंत आम्हाला ह्या विषयाची लेखी कोणतेही सक्षम अधिकाऱ्याकडून आम्हाला कागद मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या या आंदोलनातून माघार घेणार नाही याची रेल्वे प्रशासनानं, महसूल प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं नोंद घ्यावी. नमस्कार, आम्ही महाराष्ट्रामधून सांगली जिल्ह्यातील वसगडे गावामधील आम्ही रहिवासी आहोत. जवळजवळ हा आमचा रेल्वेचा लढा 1 वर्ष झालं चालू आहे. आम्ही रेल्वे प्रशासनाला जेव्हा रेल्वे दोहरीकरणाचं काम चालू होतं त्यावेळी त्यांना आम्ही अडवलेलं त्यांना काम करताना की जमिनी सर्व शेतकऱ्यांची जमीन आहे, तुम्ही ह्यामध्ये काम करू नका, लँड ॲक्वायशन करा, सरकारीनुसार नियमानुसार लँड ॲक्वायशन करून जमीन संपादन करून ताब्यात घेऊन तुम्ही काम करा असं त्यांना आम्ही सांगितलं होतं. पण त्यांनी आम्हाला त्या उडावाडीची उत्तरं देऊन धमकी देऊन त्यांनी अशा प्रकारे काम पूर्ण केलेलं आहे. तरीसुद्धा आम्ही 1 वर्ष रेल्वेचा आमचा लढा चालू आहे. परत आम्ही 2 शेतकऱ्यांनी मोजणी केली, कलेक्टर साहेबांसोबत, आयुक्त साहेबांसोबत मीटिंग झाली. इथले लोकल खासदार संजय काका पाटील, लोकल आमदार इथले विश्वजीत कदम साहेब ह्या दोघांनी यात मध्यस्थी करून आयुक्त साहेबांसोबत मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये त्यांनी सर्व निर्देश दिले होते. आयुक्त साहेबांनी सर्व निर्देश 1 महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे त्यांनी आदेश दिले होते. तरीसुद्धा आज तागायत मीटिंग होऊन 2 महिने 5 दिवस झाले तरी आज तागायत एकही तसं आदेशाचं त्यांचं पालन झालेलं नाही आहे, एकही आदेश त्यांनी केलेलं नाही आहे. आणि ह्या सर्व मागण्या, आमच्या मागण्या अशा आहेत की आमचा जमीन घेऊन तुम्ही जो काही मोबदला असेल सरकारने नियमानुसर तो मोबदला आम्हाला परत देऊन, मोबदला आम्हाला मिळवून देऊन, आमची जो पूर्वी रस्ता होता जिथं दोहरीकरणाचं काम केलं तिथं रस्ता होता तो रस्ता आम्हाला तयार करून देऊन आमची जी मागणी आहे ती पूर्ण करावा. आणि भुईवाड्याचा विषय होता तो भुईवाड्याचाही आम्हाला विषय पूर्ण करून द्यावा. आणि मागच्या वेळी जे आंदोलन केलं होतं 2 महिन्यापूर्वी, आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये ठिया आंदोलन केलं असताना, शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये ठिया आंदोलन केलं असताना रेल्वे प्रशासनाने आमच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. भारतीय संविधान कलम 300 अ त्यांनी उल्लंघन केलेलं आहे. असं कुठं कायद्यामध्ये उल्लंघन करा असं लिहिलेलं नाही आहे. जमीन तुम्ही संपादन करून काम पूर्ण करा असं लिहिलेलं आहे, तरीसुद्धा त्यांनी उल्लंघन केलेलं आहे. आता काल उशिरापर्यंत महसूल प्रशासनाने आम्हाला सहकार्य करून त्यांनी
लेटर देऊन पाठवलं, पण काल त्यांनी रेल्वेने असं लेटर पाठवलं की जवळजवळ शेतकऱ्यांच्यावरती उपकार करण्यासारखं लेटर पाठवलं रेल्वे प्रशासनाने. आम्ही अवधरित्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. कशा मागण्या? रेल्वेने अतिक्रमण केलं 300 गुंठ्याचं, त्यांनी जमीन संपादन करायला येतात 200 गुंठं, राहिलेलं 100 गुंठं आम्ही असून दे, ठीक आहे विषय संपून दे, कुठं विषय मार्गी लागू दे, म्हणून आम्ही 100 गुंठ्याचं भुई पाडू. आयुक्त साहेबांनी सांगितलं तसं भुई पाडून आम्ही शांत बसत हे करतोय, तरी पण त्यांनी उलट आमच्यावरचे आरोप करतात. आम्हीच हे करायला लागलो, मार्गदिशा वेगळ्या बदला लावले, आमच्यावरच आरोप करतात, आमच्यावरच उपकार करतात. रेल्वेने साहेब कायद्याचं उल्लंघन करून सगळं गैरपद्धतीने सगळं हे केलेलं आहे, तरीसुद्धा आम्हाला त्यांनी फसवणूक करतात. तरीसुद्धा आता आम्ही शेतकरी, आता सर्व शेतकरी इथं बसलो आहोत, जलसमाधी घेण्यासाठी बसलेलो आहोत. थोडा वेळ अजून बसलेल्या रेल्वेचे अधिकारी आलेले आहेत, महसूलचे अधिकारी आलेले आहेत, रेल्वे प्रशासन. थोडा वेळ आम्हाला जर काही यांनी ठोस निर्णय दिला नाही, लेखी निर्णय दिला नाही, आम्ही बाबा रस्ता करून देतो असं लेखी निर्णय जर दिला नाही, तर आम्ही जलसमाधीसाठी अजून अंतर आज जाऊन आम्ही खाली बसवणार. ह्यात लोकांची परिस्थिती अतिशय बिकट आहे, लोक ह्यात सुसाईड करतील, काय जीवन संपून घेतील, त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असं काल कलेक्टर साहेबांनी रात्री लेटरसुद्धा रेल्वेला इश्यू केलेलं आहे. या सर्व आमच्या मागण्यात अशा, आणि जर ह्यातनं काही पण दुर्घटना झाली आणि काही पण झालं तर रेल्वे प्रशासन याला पूर्ण जबाबदार राहील.